ठाकूरजीचा मुलगा घेतला आणि मुलगा त्या कुंडामध्ये तुझ्या कुंडामध्ये टाकला आणि सोबत सोबत त्यानं त्याच्या जवळ असलेलं गाईचं तूप टाकलं आणि तो लोकांना म्हणायचा की हे शुद्ध गाईचं शुद्ध तूप टाकलं. शुद्ध गाईचं शुद्ध तूप माहिती आहे तुम्हाला? आणि शुद्ध गाय माहित आहे का? त्याचं त्यालाच माहिती, शुद्ध गाय कोणती होईल. तर त्यानं या पद्धतीनं त्याच्यावर मानसिक लोक बदमाशी काय करतात बेटा, बऱ्याचदा काय होते एखाद्याला प्रयोग सक्सेस नसतो, सक्सेस नाही होत. तर मानसिक लोक काय म्हणतात की या परिसरात जर कोणी पापी असेल तर हा यज्ञ भेटणार नाही, हा यज्ञ भेटणार नाही. जर आता आपल्याही वर्गात कोणी जर एखादा पापी मुलगा असेल मुलगी असेल तर आपला हा यज्ञ भेटणार नाही. त्यामुळे आपण पुढच्या प्रयोगाकडे येऊ शकतो, ठीक आहे. याचं हे काम हे करतात, आपण पुढे बघूया. परिसरात काही लोकांच्या अंगात देव येते, देवी येतात, बरोबर. आणि हे देव आणि देवी अंगात आणणारे लोक हातावर कापूर खेळतात, हातावर कापूर खेळतात आणि कापूर खेळल्यानंतर आपला म्हणजे या परिसरातले किंवा या परिसरातले जे पापी लोक आहेत ते एक तर निघून गेले किंवा त्यांची शक्ती माझ्या या प्रयोगामुळे माझ्या मंत्रशक्तीमुळे नाहीशी झाली. या पद्धतीचा प्रयोग त्यानं इंदिरा गांधी समोर केला, पंतप्रधान या पदावर असताना. आणि इंदिरा गांधी त्यांच्या टीमचा या प्रयोगावर विश्वास बसला. अतिशय चिल्लर प्रयोग आहे, त्याच्या दोन केमिकलचा युज केला. असाच प्रयोग आपल्या अमरावती जिल्ह्यात 1985 ला वाडेकर नावाच्या महाराजाने केला. बेटा पंक्तीलम द्या, वाडेकर नावाच्या महाराजाने केला. त्याच्यावर त्या प्रयोग पाहणाऱ्याला हजारो गर्दी होती. त्या पद्धतीनं लोक फसवतात. तसं आपण एक देवीचा प्रयोग पाहू. अनेक देवी आपल्या परिसरातल्या देव्या काय करतात, मोठं बंदच करतात. देवी काय करतात, आता कापूर घेतात आणि असा कापूर आपल्या हातावर खेळवतात. नुसताच खेळवत नाही, तोंडात टाकते आणि खाऊन घेते. एवढं सगळं केल्यावर लोकांचा मग त्या देवावर त्या देवीवर विश्वास बसतो की जो माणूस जी बाई जळता कापूर जर खात असेल तर हिच्या अंगात नक्कीच दैवी शक्ती असेल आणि त्यामुळे ती आपलं कल्याण करेल. आणि म्हणून लोक तिचे भक्त होतात, तिला दक्षिणा देतात, तिची पूजा अर्चना सुरू करतात. आता आपण कापूर खाल्ला नाही कारण आपला धंदा आहे का? मला रोजचंच काम आहे. मी जर नुसतं रोजच कापूर खात बसलो माझा गळा खराब होईल, पोट खराब होईल, दुसऱ्या दिवशी मला बरोबर संडासला जाता येणार. देवीचा असते धंदा, तिला भेटते पैसे, मला भेटते का पैसे? म्हणून काय मी कापूर खाल्ला नाही. कापूर सध्या खाण्यातही आला तर फार काही त्रास होत नाही. पोटाला थोडासा त्रास दुसऱ्या दिवशी संडासला जाताना होऊ शकतो, फार काही होत नाही. पण आपण कापूर खायचा नाही. तर या पद्धतीनं प्रयोग करून देवी लोकांना फसवत असते, बरोबर. आणि मग या देवांवर देवीनं आपला विश्वास असतो. असाच एक महाराज दक्षिणेत होऊन गेला, त्याचं नाव आहे सत्यसाईबाबा. हा सत्यसाईबाबा काय करायचा माहित आहे? त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांना तो झेंडूचे फुलं द्यायचा नाही तर चिरंजीचे दाणे द्यायचा. आणि त्याच्याकडे जर मंत्री आला, आमदार आला, खासदार आला, मोठा व्यापारी आला, देशाचे पंतप्रधान आले, राष्ट्रपती आले तर त्यांना असा हवेत हात फिरून सोन्याची अंगठी नाहीतर सोन्याची चेन द्यायचा. आणि ह्या सगळ्या वस्तू तो आपल्या शरीरामध्ये लपवायचा, शरीरामध्ये
लपवायचा, हवेत हात फिरून तो असा लोकांना काढून द्यायचा. या पद्धतीचा त्यांचा हात राहायचा सत्यसाईबाबाचा. त्याचे कधीही हात सत्यसाईबाबाचे असेच राहायचे, असे हात कधीच नाही राहायचे. असे हात राहिले की इथं तो लपवायचा सोन्याची चेन किंवा सोन्याची अंगठी. इथे यात मोठं शॉर्ट राहायचं, त्याचा झबला इथे लपवायचा. मग असा हात केला की बरोबर अशी सोन्याची चेन खाली यायची आणि तो लोकांना दाखवायचा. किंवा या पद्धतीनं तो अंगठी लपवायचा आणि अंगठी लपवता लपवता असं करून तो अंगठी लोकांना दाखवायचा, द्यायचा. कोणाला द्यायचा? मोठ्या लोकांना. शेतकरी गेला, मजूर गेला, तर त्याला चिरंजीचे दाणे नाही तर झेंडूचे फुलं द्यायचं. कारण त्यांना माहीत होतं झेंडूले झेंडू नाही द्यायचं, काय द्यायचं. या पद्धतीनं तो लोकांना फसवला. आणखी एक सत्य आणखी एक बाबा होता, सावंत बाबा, विलास सावंत नावाचा तो होता साताऱ्याचा. तो काय करायचा माहित आहे? तो काय करायचा, त्याच्याकडे कोणताही भक्त आला की त्याला पाणी प्यायला द्यायचं आणि त्याचं पाणी तो गोड करून द्यायचा. त्याचं पाणी तो गोड करून द्यायचा. ग्लास आहे का बेटा एखादा? एखाद्या ग्लासात पाणी घेऊन, दोन ग्लासात पाणी घेऊन, अर्धा अर्धा ग्लास. तर तो पाणी कोणत्या याच्यात चालतो? पाणी गोड करून द्यायचा आणि मग लोकांना वाटायचं की याच्या अंगी शक्ती आहे, जादू आहे, दैवी शक्ती आहे. तो जर पाणी गोड करू शकते तर आपल्यावर येणारा संकट सुद्धा तो दूर करू शकतो. आपण एक तो एक प्रयोग करूया. हे बेटा इथे पटकन कशी लागते? नॉर्मल लागते. नॉर्मल लागते की गोड लागते की तिखट लागते? आता गोड लागते. या पद्धतीने तो प्रयोग करायचा, लोकांना फसवायचा आणि लोक फसायचे. तर मुळात आपला मुद्दा काय बेटा? आपला वेळ संपत आला आहे. ह्या सगळ्या क्लुप्त्या असतात, हातच्या लागे असते, विज्ञानाचे प्रयोग असतात, रासायनिक प्रक्रिया, रासायनिक पदार्थ वापरून काही प्रयोग केले जातात. ह्या सगळ्या प्रक्रिया आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि जे बुवा बाबा मांत्रिक देवदेवी अंगात आणणारे लोक राहतात त्यांच्यापासून सावध राहावं पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक सुंदर असा कायदा सध्या बनवला आहे. त्याचं नाव आहे जादू गुणा विरोधी कायदा 2013. पाण्याचा एक प्रयोग करूया आपण. तूच पाणी पी, आणलं ना पटकन असा. ते पाणी पी, पाणी पिंप असा. नॉर्मल लागते की गोड लागते की ते की तिखट लागते? सा आता पण गोड झालं पाणी. तर गोड झालेलं पाणी तो भक्तांना द्यायचा, लोकांचा त्याच्यावर विश्वास बसायचा. महाराष्ट्र शासनाने आता सध्या काय केलं, एक कायदा बनवला. जे लोक या पद्धतीने लोकांना फसवतात त्या लोकांना ब्रेक लावण्यासाठी, त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी एक जादू टोना विरोधी कायदा 2013 महाराष्ट्र शासनाने तयार केला, मंजूर केला.